नमस्कार। राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत सरकार आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय संविधानाचे पारायण या उपक्रमामध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज या संविधानाचा भाग चार राज्य धोरणाची निर्देशक तत्वे या नवीन भागाला आपण सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी आतापर्यंत झालेल्या सर्व विवेचनाचा विचार करून किंवा जे प्रश्न काही आपल्याकडे पोहोचलेले आहेत त्याच्यावर थोडस या ठिकाणी माननीय ऍडव्होकेट धनराज वंजारी सरांनी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करेन की सर, आपण मूलभूत हक्कांच्या विषयी ज्या वेळेला ही चर्चा झाली त्यावेळेला दोन महत्वाचे प्रश्न विचारण्यात आले, ते असं की भारतीय राज्य व्यवस्थेमध्ये किंवा न्याय व्यवस्थेमध्ये एखाद्या मूलभूत हक्काचं जर उल्लंघन होत असेल तर बऱ्याच वेळेला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग हस्तक्षेप करत असलेलं बघायला मिळतं। तर या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे हस्तक्षेप देशांतर्गत कायद्यांवर किंवा संसदेवर किती प्रमाणात प्रभाव टाकू शकतात हा एक विषय आहे। आणि दुसरा विषय असा आहे, दुसरा प्रश्न असा विचारलेला आहे की वारंवार मानवाधिकाराच्या हक्काचं उल्लंघन झालं म्हणून दीर्घकालीन आंदोलन आपल्याला बघायला मिळतात। आसाममधलं एक आंदोलन त्यासाठी फेमस आहे। तर या पद्धतीचे आंदोलन इतके दीर्घकाळ का चालतात याविषयी थोडस आपण मार्गदर्शन करावं असं। हा नाही, फार छान आहे हे प्रश्न। ज्यांनी केलेले आहे प्रश्नकर्त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि उत्तर देण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहे। पण जसं हे प्रश्न आवश्यक आहे त्याचं कारण असं आहे की आपण आज 25वं पुष्प म्हणजे रौप्य महोत्सवी पुष्प गुंफतो आहे या पारायणाचं, त्याचा विशेष आनंद आहे। सुरुवात केली तेव्हापासून आज 25 हे झाले आणि मला वाटतं 25-50 असे टप्पे जसे आपण पुढे पुढे जात जाऊ तसे लोकांच्या मनातले जे प्रश्न आहे त्याची उत्तरं दिली गेली पाहिजे। कारण ते जे प्रश्न आहे ते प्रश्न आपण जे विवेचन करतो त्याच्यावरून निर्माण होतात। प्रत्येक गोष्ट ही घटनेतल्या शब्दाचे आणि अनुच्छेदाचे अर्थ विशद करून स्पष्ट होईलच असं नाही। कारण विशद करताना कधी कधी असं होतं की अरे घटनेमध्ये तर असं लिहिलेलं आहे, घटना तर ही सांगते, परंतु त्या पद्धतीने काम होताना दिसत नाही, तसं कळत नाही, तसे रिझल्ट नाही आहे, तसे परिणाम समाज जीवनात माणसाच्या एकंदर मानवतेच्या स्तरात दर्जात आढळत नाही आहे, याचं कारण काय आहे। असे आणि अनेक प्रश्न ज्यावेळी पडतात तेव्हाच खरं तर या पारायणाची आपल्याला खऱ्या अर्थाने इष्टता लक्षात येते की हे पारायण आपलं जे चाललेलं आहे ते योग्य दिशेने चाललेलं आहे। किंबहुना एकमेव उद्देश याचा असा आहे की जे तुमच्या जीवनाशी निगडीत प्रश्न आहे ते प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले पाहिजे। त्या प्रश्नाची उत्तर शोधायला आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा कदाचित आपल्याला संविधानामधून नवीन मूल्य आपल्या हाती लागण्याची शक्यता आहे। जसं गरज ही शोधाची जननी म्हटलेलं आहे तसं जे काही प्रश्न करते त्यांना गरज वाटली की नाही हा आपण प्रश्न विचारावा, तर ह्या प्रश्न विचारण्यामागे जी त्याची एक जिज्ञासू वृत्ती आहे त्याचं मनापासून कौतुक करतो। आणि अशी जिज्ञासा आजच्या युगात असणं अतिशय आवश्यक आहे। किंबहुना जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड साहेब ज्यांनी असं विधान केलं की सत्तेला सत्यासाठी आग्रह धरणारे प्रश्न विचारलेच पाहिजे, म्हणजे खरं नेमकं काय होतं। हा प्रश्नकर्त्याने जे दोन प्रश्न विचारले आहे त्याच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी पहिला देऊ इच्छितो। आंतरराष्ट्रीय मानवाधिकारावर आपण नंतर येऊ की मानवाधिकार आयोग स्थापन झाला राष्ट्रीय स्तरावर राज्य स्तरावर आणि अनेक वर्ष ही लढाई प्रदीर्घ काळ चाललेली आहे। याच्यात आंदोलनं होतात आहे, काही शांततामय मार्गाने होतात, काही थोडी बहुत गालबोट लागेल कायदा सुव्यवस्थेला अशा प्रकारची आंदोलनं होतात। मग ही आंदोलनं एका बाजूला जर तुम्ही धरली तर वर्षानुवर्ष जर आंदोलनं वाढत आहे तर आपण मूलभूत हक्क मानवी हक्क याचा जो गवगवा घटनेमध्ये किंवा इतरस्थ आपल्या सामाजिक राजकीय आर्थिक जीवनात राष्ट्राच्या करत असतो त्याचं काय होतं। आणि खरंच हा गवगवा आपला योग्य असेल, त्या गवगव्याला
साजेसी अशी आपली न्याय प्रणाली असेल देशामधली, तर ही आंदोलनं वाढायला नको. आणि असं दिसतं की दिवसेंदिवस या मानवाधिकाराची जी पायमल्ली आहे, मानवाधिकाराचं जे उल्लंघन आहे ते होताना दिसतं. हे उल्लंघन केव्हा होतं? जेव्हा एक्सप्लॉयटेशन किंवा शोषण हा शब्द येतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की ज्यावेळी एखाद्या माणसाचं कुठल्याही प्रकारे शोषण होत असतं, आर्थिक असेल, सामाजिक असेल, त्याच्या लेबर कंडिशन्स, त्याच्या कामाच्या वेळा त्यानुसार असेल, त्याच्या पगार पाण्यासंबंधी असेल, त्याच्या एकंदर जीवनमानाबद्दल असेल, त्याच्या लेकरा बाळाच्या शिक्षणाच्या साठी असेल, हे जेव्हा शोषण होत असतं तेव्हा माणसाला उद्विग्न करणारा एक प्रश्न पडतो की अरे मी ज्या देशात राहतो, ज्या समाजाचा मी एक अविभाज्य भाग आहे, त्या समाजामध्ये इतकी तफावत कशी? एका बाजूला लोक सुखवस्तू पाहिजे तसं त्यांना 1,00,000 रुपये मिळण्याची फी देऊन आयबी स्कूलमध्ये पोरांना पाठवण्याची मुभा आहे, मला माझ्या पोरांना म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये सुद्धा शिकण्याची माझ्या खिशाला ऐपत राहू नये, हे असं का होतं? ही जी डिस्पॅरिटी, ही तफावत जी आहे, या तफावतीतून एक उद्विग्नता निर्माण होते. त्याच्या मनात असं कुठंतरी काहूर उत्पन्न होतं की जे मानवाधिकार सांगितलेले आहे, एक मनुष्य म्हणून मला जगण्याचे जे मूलभूत अधिकार माझ्या वाट्याला आलेले आहेत, जे निसर्गाने शिक्कामोर्तब केल्यानंतर घटनेने सुद्धा त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे, आणि असं असताना हे अधिकार माझे तंतोतंत पालन का होत नाही? किंबहुना या अधिकाराच्या पालनातून जो विकास आणि प्रगती अपेक्षित आहे ती माझी, माझ्या कुटुंबाची, माझ्या समाजाची आणि पर्यायाने देशाची होताना का दिसत नाही? ही दुधारी तलवार मी याला म्हणतो. या प्रश्नांची जी किनार आहे ती तलवारीच्या दोन्ही बाजूला धारा काढल्यासारखी आहे. जे विकास करणारे, विकासाचं मोजमाप करणारे लोक आहेत, विशेषत राजकारणातली मंडळी, राजकीय पक्ष, त्यांना विचाराल तर ते म्हणतात की विकास हा फक्त आम्हीच करू शकतो आणि इतर लोक ते विकासाला बाधा आणतात. म्हणजे तुम्ही साधे प्रश्न जरी निर्माण केले, तुम्ही विकास म्हणता विकास म्हणतात, हे फक्त 10% लोकांचा आम्हाला दिसतो, बाकी 90% लोक अजून खितपत आहेत, तर म्हणतात हे तुमच्या या वृत्तीमुळे विकास होत नाही, तुम्ही आंदोलन करता म्हणून विकास होत नाही, तुम्ही मानवाधिकाराच्या नावाखाली काहीतरी अराजक माजवता आणि आंदोलन करता. इथपर्यंत की याच्यामध्ये मोठमोठे लेखक, बुद्धिवंत, विचारवंत यांना सुद्धा अर्बन नक्षल करार देऊन राज्यकर्ती मंडळी मोकळी झालेली आहे. खरंच हे लोक देशद्रोही आहे का? आता ते खूप भयानक असं समीकरण की मानवाधिकार आणि त्याच्या पुष्टर्थ जर तुम्ही काही करत असाल, बोलत असाल, तर त्याला एकांगी स्वरूप देऊन हे कसं एका बाजूचं आहे, हेच लोक कसे विकासामध्ये बाधा आणतात, असं एक चित्र एका देशविघातक शक्तीच्या माध्यमातून निर्माण केलं जातं. मग ती शक्ती राजकारणात असेल, समाजकारणात असेल, अर्थकारणात असेल किंवा धर्म कारणामध्ये सुद्धा ही शक्ती फार मोठ्या प्रमाणात आजकाल प्रस्थापित होताना दिसत आहे. हे जे सगळं मी सांगतो त्याचा अर्थ एकच आहे की मानवाधिकार आंदोलनं ही प्रदीर्घ काळ का करावी लागतात, कारण ती सुटत नाही म्हणून ती प्रदीर्घ काळ करावी लागतात. याला दुसरी धार अशी आहे की ही एक बाजू समजून घेतल्यानंतर, ही थोडीशी नकारात्मक बाजू आहे, ती समजून घेतल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूचा विचार करू की आपण आत्मपरीक्षण करून जी आंदोलनं खरोखर मानवाधिकाराच्या जतनासाठी, संवर्धनासाठी आपण करतोय, ती खरंच कितपत लॉजिकल रिझनिंग, कारण मीमांसेवर, तर्कशुद्धतेवर अवलंबून आहे याचाही आपण विचार केला पाहिजे. आता तर्कशुद्धता आणि कारण मीमांसा हे जे दोन शब्द आहे त्याचा जर आपण विचार केला तर थोडंसं आत्मपरीक्षण करून आपल्याला असं म्हणावं लागतं की जर सगळ्यांची बीज समाजकारणात शोधायला गेलं तर ती मिळत नाही,
पण आज अर्थकारणापासून धर्मकारणापासून समाजकारणापासून जर सगळं कुठे एकवटलं असेल तर ते राजकारणात एकवटलेलं आहे. मग आपण आपल्या राजकीय प्रणालीचा विचार जेव्हा करतो की तुमचे मानवाधिकार हरण करण्याचं तुमचं शोषण करण्याचं काम कुठून होतं तर ते राजकीय परिप्रेक्ष्यातून होताना तुम्हाला दिसत आहे. कारण राजकारण हे सत्ताभिमुख आणि अर्थसत्ताभिमुख असं झालेलं आहे. ते जनकल्याणकारी लोककल्याणकारी असं राहिलेलं नाही. आपण मूलभूत हक्काचा चॅप्टर 3 बघताना जनकल्याणकारी लोककल्याणकारी हे शब्द बघितले, खूपदा आले. पुढचा जो भाग 4 घटनेचा आहे ज्याच्यामध्ये मार्गदर्शक तत्व आहे त्याचा तो पूर्ण बेसच जनकल्याण आणि लोककल्याण याच्यावरती आधारलेला आहे. म्हणजे खरंच जनकल्याण या ठिकाणी मागं पडलंय आणि काहीतरी स्वकल्याण अशी भूमिका घेऊन जेव्हा राजकारण केलं जातं. राजकारण हे सत्ताभिमुख आणि अर्थसत्ताभिमुख झालं असल्यामुळं ही लोकाभिमुख राहिलेलं नाही. हा एक प्रमुख मुद्दा या ठिकाणी अधोरेखित करून मला माझ्या प्रश्नकर्त्यांना उत्तर म्हणून सांगायचं आहे की आत्मचिंतनपर सुद्धा याची एक बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे की या व्यवस्थेचा पूर्णत साकल्याणी आम्ही अभ्यास केलेला नाही. व्यवस्थेचा अभ्यास म्हणजे तुम्ही म्हणाल मग याच्यात नेमकं काय असलं पाहिजे. ही व्यवस्था आम्हीच तर निर्माण केलेली आहे. तुम्ही तर सगळे सांगता की ही लोकशाही आहे, लोकांना अधिकार आहे त्यांचे प्रतिनिधी निवडण्याचा, तो अधिकार लोक बजावतात, तिथून आमचे भाग्यविधाते निर्माण होतात आणि ते भाग्यविधाते जर काम करत नसतील तर त्यावर आम्ही काय करायचं, आमचा दोष काय, हा सर्वसाधारण जनतेला पडलेला प्रश्न आहे. सगळा पिंगा जर राजकारणाच्या भोवती घालतो म्हटलं तर सगळ्यात प्रश्नाची उकल 100% होते असा माझा दावा आहे. कारण आज राजकारणानी तुमच्या जीवनाचं कुठलंही क्षेत्र हे वेगळं ठेवलेलं नाही इथपर्यंत की तुमच्या उंबरठ्यात राजकारण येऊन ठेपलेलं आहे. आणि अशा वेळी आपण राजकारण या गोष्टीचा जेव्हा प्रामुख्याने विचार करतो तर मानव अधिकार आणि मानव अधिकाराच्या पायमल्लीसाठी होणारी आंदोलनं हा सुद्धा राजकारणाचा आपल्या व्यक्तिनिष्ठ राजकीय जीवनाचा भाग आहे हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही सगळ्यात पहिली बाळकडू किंवा जन्मघुटिका ज्याला आपण म्हणू अशी आहे जी आपण पहिला जिरवली पाहिजे, पचवली पाहिजे, कडू औषध म्हणून हे घेतलं पाहिजे. अनेक लोक जेव्हा म्हणतात राजकारणाचा आम्हाला वावडा आहे, राजकारणाचं बोलू नका, बाकीचं सगळं बोला, ते कुठंतरी प्रश्नांपासून पळ काढत असतात. हा पळवाद जो आहे या पळवादातून आम्ही अनेक प्रश्नांना जन्म घातलेला आहे. आम्ही जो प्रश्न आहे त्याला जसा आहे तसा ज्या पद्धतीचा आहे त्या पद्धतीचा स्वीकारून जोपर्यंत आव्हान समजून त्याला भिडत नाही तोपर्यंत आमच्यात ही वृत्ती राहील. नाही ते पॉलिटिकल आहे, त्या पॉलिटिकल याच्यामध्ये आम्हाला जायचं नाही. अरे पॉलिटिकलच्या याच्यामध्ये तुला जायचं नसेल राजा, पण पॉलिटिक्स तुझ्या घरात येऊन ठेपलेलं आहे, तुझ्या नसानसात शिरलेलं आहे. रोज तू जे अन्न खातो, जे कपडे घालतो, ज्या नोकरीसाठी अर्ज करतो त्या सगळ्यांमध्ये हे शिरलेलं आहे. तर तू ह्याचं वावगं कशाला समजतोय. त्याच्यापासून फार मोठा बुद्धिवंत विचारवंत वर्ग जो आहे तो या आव्हान पेलण्यामध्ये आपली असमर्थता दाखवतोय. हे दुसरं वाक्य मला या दृष्टीनं अधोरेखित करावं असं वाटतंय, याचाही विचार आपण केला पाहिजे. तिसरं महत्वाचं की व्यवस्था आपली समजून घेणं, कुठे आपले मानव अधिकार उल्लंघन केले जातात, कोण्या ठिकाणी आपलं शोषण होतं. तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल की सगळ्यात पहिलं जे शोषण आहे ते आमचं सामाजिक स्तरावर होतं. मग ती वर्णव्यवस्था असेल, जात व्यवस्था असेल, या सामाजिक स्तरावर हे शोषण होतं. या शोषणाचा अल्टिमेट गेन हा अर्थकारणात आहे. म्हणजे दुसरं जे महत्वाचं शोषण आहे ते शोषण आर्थिक शोषण आहे. मग त्याच्यातून एज्युकेशनल, तुमचं जॉब, बाकीच्या गोष्टी उत्पन्न होतात. आर्थिक शोषण हे सर्वार्थाने सगळ्या मानवाधिकाराच्या मुळाशी असलेलं एक उल्लंघनातलं बीज कारण आहे हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. आता हे असं का होतं, खरंच याची उत्तरं आपल्याला घटनेतून मिळणार आहे का? घटनेचं पारायण तर आपण करतोय,
पण सर्वच प्रश्नाची उत्तरं जर घटनेने द्यायची झाली तर घटना काय आहे, नेमक्याने कशी आहे ते आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि हा प्रयत्न जर आज 75 वर्षांनी होत असेल तर 75 वर्षाच्या पूर्वीची काय परिस्थिती होती हे सुद्धा आपल्याला लक्षात घेऊन चालावं लागेल. ही लक्षात न घेता जर आपण चाललो तर आपण स्वतःची कुठंतरी तत्व आणि मीमांसेच्या नावाखाली फसवणूक करू. म्हणून आपण त्या काळातली परिस्थिती त्यावेळी नेमकं काय घडलं तेही समजून घेतलं पाहिजे. आपण आपल्या घटनेची पूर्वपीठिका बघितली, फार उदात्त आहे, फार मोठी आहे, अगदी आकाशाला गवसणी घालेल असे मानवी जीवनाचे तत्व त्याच्यामध्ये उद्धृत आहे की सगळ्यात बाबतीत सगळं मिळालं पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे, समता पाहिजे, बंधुता पाहिजे, सामाजिक न्याय पाहिजे, आर्थिक समता पाहिजे, असे सगळी विरोधावली लावून आपण मोकळे झालेलो. पण खरंच हे मॉडेल जे आपण निर्माण केलेलं आहे ते मॉडेल अशा प्रकारे आपल्या सर्व मानवी गरजा, समानतेचा सामाजिक दर्जा, आर्थिक सुबत्ता आणि आर्थिक न्याय, आर्थिक समता प्रदान करू शकते का याचा जेव्हा विचार येतो तेव्हा घटनाकारांपेक्षा या घटनेवर जगातल्या कुठल्या सिद्धांतांचा परिणाम आहे, कुठले सिद्धांत आपण आपली भारतीय राज्यघटना निर्माण करताना अंगीकृत केले आणि त्या सिद्धांताचा नो डाऊट आपण अभ्यास करून आपल्याला जे पाहिजे होतं ते घेतले, पण तरी मूळ सिद्धांत काही कधी बदलत नसतात. तर तुम्हाला दिसेल की आता जसं पुढच्या चॅप्टरमध्ये आपण जाऊ की राईट टू वर्क, काम करण्याचा, आपल्या क्षमतेप्रमाणे काम उपलब्ध असण्याचा अधिकार, वेजेस, त्या कामाचा मोबदला, त्याचा मुआवजा हा नंतरचा प्रश्न, पण अलहिदा प्रश्न या ठिकाणी असा की काम मिळण्याचा अधिकार, राईट टू वर्क, जो इतर काही देशामध्ये मूलभूत अधिकार म्हणून संबोधला गेलेला आहे, तो अधिकार मूलभूत अधिकारात आपल्या घटनेच्या भाग 3 मध्ये समाविष्ट का नाही. आणि नेमका राईट टू वर्क हा अधिकार, हा शब्द आपण वापरलाय मार्गदर्शक तत्वामध्ये. आता मार्गदर्शक तत्व ही ज्युडिशियल फोरम मधून एन्फोर्सिएबल नाहीये, म्हणजे न्यायपालिकेकडून त्याचा आदेश किंवा त्याचं पालन किंवा त्याची पूर्तता आपण करून घेऊ शकणार नाही. जसं मूलभूत हक्काचं उल्लंघन झाल्यावर न्यायालय सडेतोड आदेश देऊन त्याचं पालन का होत नाही असा जाब विचारू शकते, त्याच्या विरुद्ध कॉम्पेन्सेशन बहाल करू शकते, ते मार्गदर्शक तत्वांबद्दल करेलच याची गॅरंटी घटना देत नाही. मूलभूत हक्क ही गॅरंटी आहे, मार्गदर्शक तत्व ही मार्गदर्शक आहे की राईट टू वर्क अनुसार प्रत्येकाला काम मिळालं पाहिजे अशी राज्याने शासनाने व्यवस्था करावी. पण राज्य आणि शासन अशी व्यवस्था जर करत नसेल किंबहुना त्यांनी ती केली नाही तर त्या राज्यावर दंडात्मक, शिक्षात्मक काही कारवाई होईल किंवा काही वेगळे नियम करण्यासाठी त्याला आम्ही आदेश करू, अशा प्रकारचे कुठलेही न्यायिक मानदंड न्यायालय इश्यू करू शकत नाही, न्यायालय सूचना देऊ शकतात त्यांना. हा जो भेद आहे ना, हे हा थोडासा आपण समजून घ्यायला पाहिजे. अनेक मानवी हक्कांच्या फॅमिलीशी हा प्रश्न निगडीत आहे की काही जे मूलभूत हक्क आहे ते हक्क तुम्हाला मार्गदर्शक तत्वात सापडतात आणि मार्गदर्शक तत्वात ती गेल्यानंतर न्यायिक त्याची जी मांडणी आहे ती बदलते, ती बदलल्यानंतर न्यायसंस्थेवर एक प्रकारची बंधनं येतात आणि म्हणून अन्याय, अन्याय आणि अन्याय हा पिढ्यान पिढ्या सहन करावा लागतो. प्रदीर्घ काळपर्यंत मानव अधिकाराची आंदोलनं करावी लागतात, शेवटी निष्पन्न काहीच होत. तर आपली राज्यघटना जेव्हा या बाबतीत निर्माण होत होती तेव्हा आपल्यावरती मुख्यत्वे देशातल्या 4 राज्यघटनांचा प्रभाव आहे. त्याच्यात पहिलं अर्थातच ब्रिटनची राज्यघटना जी अलिखित आहे, हा एक मोठा तिढा आहे किंवा मोठा जादुई कन्सेप्ट आहे एक सगळ्या जगातला की ब्रिटनची
राज्य घटना ही अनरिटन आहे. मग तुम्ही म्हणाल त्यांचे नियम त्यांचं हे कुठून आलं, जे जे काही परंपरेने रूढीने चालत आलेल्या गोष्टी आहे त्याचं न्यायदानासाठी मार्गदर्शक म्हणून उपयोग करण्यात आला, ती तत्व लिहून काढलेली आहे. ती लिहिलेली तत्वच त्यांची घटनेला मार्गदर्शन करणारी तत्व म्हणून आज संबोधली जातात. पण जशी आपली घटना घटनापीठासमोर एक बॉडी तयार होऊन आपल्या निवडणुकीतून ही बॉडी तयार झाली आणि घटनापीठ निर्माण होऊन जशा प्रकारे 983 दिवसाचा कालावधी 15 ऑगस्ट 1947 ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत आपण कथ्याकूट वादविवाद चर्चा करून ह्या घटनेचं पुस्तक निर्माण केलं, तसं काही ब्रिटनमध्ये झालेलं नाही. आणि म्हणून ब्रिटनची राज्यघटना ही अलिखित राज्यघटना आहे. नंबर एक, आपल्यावरती ब्रिटनच्या राज्यघटनेचा फार मोठा सैद्धांतिक परिणाम आहे. दुसरी, त्या खालोखाल जी राज्यघटना जगातली आपल्यावर परिणाम करते ती आहे अमेरिकेची. अमेरिकेच्या राज्यघटनेने खूप खोलवर आपल्या राज्यघटनेवर परिणाम केलाय. कारण ज्या गोष्टी आपल्याला एक सत्सद विवेक म्हणून कदाचित ब्रिटनच्या राज्यघटनेत सापडत नाही, त्या मात्र आपल्याला अमेरिकेच्या राज्यघटनेत सापडतात. चेक अँड बॅलन्स सिस्टीम अशा प्रकारचा अमेरिकेच्या राज्यघटनेचा बिल ऑफ राईट्स अमेरिकेतलं जे आहे, प्रत्येक माणसाला स्वतंत्र असण्याचे अधिकार आहे, गुलामगिरी पद्धत नष्ट झालेली आहे, हे सगळे प्रयोग लोकशाहीवर ब्रिटनपेक्षा जास्त अमेरिकेमध्ये झालेले आहे. आणि या प्रयोगाची फार मोठी पूर्वपीठिका आहे आपली राज्यघटना निर्माण होतात. असं म्हणतात की लोकशाही ही लंडन पासून न्यूयॉर्क पर्यंत प्रवास करत गेली आणि न्यूयॉर्कला खऱ्या अर्थाने लोकशाहीचं सौंदर्य हे जगाला दिसलं. म्हणून स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेतला, त्याचं सौंदर्य हे जगातील सगळ्यात स्टॅच्यूच्या सौंदर्यापेक्षा अधिक आहे, कारण ते लोकशाहीचं सौंदर्य आहे. म्हणून त्याला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी असंही म्हटलेलं आहे. तिसरी राज्यघटना आपल्यावर जिचा परिणाम जास्त झालाय ती आहे कॅनडाची. आणि चौथी राज्यघटना आहे आयरिश आयर्लंडची. या चार राज्यघटनेचा प्रमुख सैद्धांतिक प्रभाव आपल्या भारतीय राज्यघटनेवर आहे. आता एका शब्दात सांगायचं तरी हे चारही देश हे भांडवलशाही लोकशाही पद्धतीचे देश आहे. भांडवली लोकशाही ज्या ठिकाणी अशा प्रकारचे देश आहे. आपल्या घटनेवर जर कदाचित बुर्गवा फिलॉसॉफी रशियन सिद्धांताचा जर परिणाम अधिक असता तर राईट टू वर्क हा आपला मूलभूत अधिकार असता. राईट टू वर्क ही आपली मार्गदर्शक तत्व नसती. हे एक वादविवादासाठी बोलणं आहे. याचा अर्थ काय, रशियाचं मॉडेल घेतलंच तर काय सगळं चांगलं झालं तर असा भाग नाही. मुळात आपल्याला एक महाकाय लोकशाही निर्माण करायची होती आणि निसर्गत त्यावेळी असाच पायंडा होता की जे काही लोकशाहीच्या संवर्धनासाठी काम केलेले देश आहे, ज्यांचा इतिहास आहे, लोकशाहीच्या प्रवासात त्यांनी खास खळगे बघितले आहेत, त्याच्यातून यशस्वीरित्या मार्ग काढलेला आहे, तेच आपले मार्गदर्शक सिद्धांत होऊ शकतात. हा संदर्भ एकदम व्यवस्थित आहे, याला काही प्रॉब्लेम नाही. आणि म्हणून या चार देशांचं आपल्या राज्यघटनेवर तिथल्या सैद्धांतिक घटनात्मक विचारांचा प्रभाव हा तुम्हाला अधिक दिसतो. हे जेव्हा आपण बघतो तेव्हा आता आपण त्यांचे मॉड्यूल्स थोडेशा आतून बघून घ्यायला पाहिजे की हे भांडवलशाहीला कॉर्पोरेटोक्रसीला बढावा देणारे यांचे मार्गदर्शक तत्व आहे. पण तो बढावा देत असताना त्या लोकांनी सर्वसाधारण जनतेचे प्रश्न आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही याचाही विचार अगदी तारतम्य राखून केलेला आहे. याचा अर्थ तिथं मानवाधिकाराचं उल्लंघन होत नाही असं नाही. किंबहुना मानवाधिकार ही संकल्पना आंतरराष्ट्रीय स्तरावर जन्माला आली आणि मग आपल्याकडे तिनं मूळ धरलं. हे तिथे तिथेही शोषण आहे. म्हणजे जिथे जिथे कार्पोरेटोक्रसी हा संदर्भ आहे त्या त्या ठिकाणी शोषण अपरिहार्य आहे. तिथे शोषण हे होणारच आणि त्या शोषणाविरुद्ध मानवाधिकार आंदोलन करते, मानवाधिकाराची पुष्टी करणारे विचारवंत बुद्धिवंत हे आंदोलन सातत्याने करत राहणारच. हे जे सगळं बघताना
आपण आता त्यांच्या मॉड्यूलचा विचार थोडासा करू तर आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकार ज्या गोष्टी आहेत त्याचा परिणाम आणि बाकीचं सगळं थोडस लक्षात येईल या दोन प्रश्नाच्या अनुषंगा. ब्रिटनचा आपण सगळ्यात आधी जर विचार केला तर तिथे वेस्ट मिन्स्टर मॉडेल आहे. हे वेस्ट मिन्स्टर वेस्ट मिनिस्टर नाही वेस्ट मिन्स्टर WSTMINSTER हा मिनिस्टरचा राजवाडा तिथून शब्द आलेला आहे. मिन्स्टर या शब्दाचा मराठीत किंवा हिंदीत शब्द प्रयोग डिक्शनरीत कुठल्याही उपलब्ध नाही. तुम्ही बघायला गेला तर त्याला वेस्ट मिन्स्टरच म्हणतात कारण वेस्ट मिन्स्टर हे एका राजवाड्याचं नाव आहे आणि तिथून हा कन्सेप्ट सुरू झाला. हा कन्सेप्ट काय सांगतो ज्याचा आपल्यावर जे मॉड्यूल आपल्यावर एक लोकशाही मॉड्यूल म्हणून आपण स्वीकारलेला आहे. हा कन्सेप्ट वेस्ट मिन्स्टर कन्सेप्ट काय सांगतो की एक्झिक्युटिव्ह मेंबर्स आधी तयार होऊन त्याच्यातून कायदे मंडळ तयार होतात आणि त्या कायदे मंडळाला जबाबदार हा एक्झिक्युटिव्हचाच प्रमुख असतो. उदाहरणार्थ देशाचा प्राईम मिनिस्टर जे प्राईम मिनिस्टरला निर्माण करतात ती बॉडी एक एक्झिक्युटिव्ह बॉडी संबोधलेली आहे या मॉडेलमध्ये आणि ती बॉडी प्राईम मिनिस्टर सकट त्याचं मंत्रिमंडळ निर्माण करते ते मंत्रिमंडळ कायदे बनवतात. आपल्याकडे हाच संदर्भ आहे फक्त थोडासा मॉडिफाय झालेला आहे की जनाधार असलेले जनमताचा आधार असलेले जास्त प्रभाव असलेले लोक हे जनप्रतिनिधी म्हणून निवडले जातात. त्या जनप्रतिनिधीच्या माध्यमातून तुमच्या देशाचं कायदेमंडळ निवडलं जातं. त्या कायदेमंडळाच्या पुढच्या सभेतून तुमचे प्राईम मिनिस्टर आणि हे निर्धारित होतात. पण असं जनाधार प्राप्त लोकप्रतिनिधी जेव्हा एका पक्षाचे असतात हा संदर्भ तुम्हाला घटनेत त्या पक्षांबद्दल तर सापडत नाही. पक्षांचे असतात पक्षाची पूर्वपेटिका पक्षाची मांडणी एक फिजिकल स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं पण पक्षाचं सायकोलॉजिकल स्ट्रक्चर या ठिकाणी घटनेने विचारात आपल्या घेतलेलं नाही किंबहुना त्यावेळी ते शक्य नव्हतं जे आपल्याला पुढे करावं लागेल. पक्षाची जर एखादी नीती असेल आणि तीच नीती जर पंतप्रधानाच्या विचारांमध्ये समाविष्ट असेल तर त्या पंतप्रधानाच्याच इच्छेप्रमाणे इथे कायदेमंडळ वागतील असा हा पहिला सिद्धांत वेस्ट मिन्स्टर मॉडेलचा आहे. या मॉडेलची रचना तशीच आहे. ह्या मॉडेलमध्ये किंग आणि क्वीन हे प्रमाण समजलेले आहे. त्यांचं अस्तित्व हे त्रिकाल अबाधित संबोधलं गेलं आहे. काहीही झालं तरी आमचा राजा किंवा राणी ही नष्ट होणार नाही. तिचा वंशवेळ तिची प्रोजनी हा तिचा भाग आहे ते अबाधित चालेल आणि आम्ही त्यांना नतमस्तक होऊन नेहमी त्यांच्या आदेशाचं पालन करून हे सगळं करू कारण ते परमपित्या परमेश्वराचे आकाशातल्या देवाचे गॉडचे अंश आहे आणि तिथून हे सगळं चालत असल्यामुळं आम्ही त्या आमच्या एका संस्थेला धक्का लावणार नाही. अमेरिकेमध्ये किंग आणि क्वीन नाही आहे तिथे प्रेसिडेंट आहे आणि त्या प्रेसिडेंटची निवडही वेगळ्या पद्धतीने होते. ते प्रेसिडेन्शियल मॉड्यूल ऑफ डेमोक्रेसी आहे आणि ब्रिटनचं वेस्ट मिन्स्टर हे किंग सीप क्वीन सीप मॉडेल ऑफ डेमोक्रेसी आहे. हे किंग आणि क्वीन सीप मॉडेल जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा हे करण्याची त्यावेळी गरज काय पडली वेस्ट मिन्स्टर का इकडे आपल्याला आणायला लागले कारण तेव्हा आपल्या घटना समितीमध्ये जे 389 लोक निवडून गेले होते तर त्याच्यापैकी निवडणुका ज्या झाल्या त्या 93 सोडून 389 मधले 93 सोडून इतर ठिकाणी निवडणुका झाल्या. हे 93 लोक कोण होते हे 93 लोक त्यावेळीचे संस्थानिक होते आणि हा जो संस्थानिक संदर्भ आहे तो इम्पेरियलिझम म्हणा साम्राज्यवाद म्हणा या दृष्टीनं सुद्धा तुमच्याच भारतामध्ये उपस्थित होता. म्हणजे आपल्याला ते मॉडेल सपशेल खोटं किंवा नाकारणारं किंवा एकदम वाईट असं म्हणण्याचा नैतिक अधिकार राहत नाही. आपल्या घटनापीठातले 93 संस्थानिक होते हे तुम्ही लक्षात घ्या आणि संस्थानिकांनी काय केलं असेल
तर घटनेमध्ये जेव्हा तत्व उद्धृत केली पेरली गेली तेव्हा त्यांनी निश्चितच आपल्या संपत्तीचा आपल्या मालमत्तेचा आपल्या सत्तेचा अधिकार जास्तीत जास्त कसा अबाधित राहावा त्याचे प्रयत्न निश्चितपणे केले असणार. तसा वादविवाद तशा चर्चा झाल्या असणार हे आपल्याला विसरता कामा नये. वेस्टमिन्स्टर ब्रिटनच्या मॉडेलचा हा सिद्धांतिक परिणाम आहे. त्याच्यात दुसरं तत्व असं आहे की विरोधी पक्ष असला पाहिजे. प्रेझेन्स ऑफ वीक पार्लमेंटरी अपोजिशन. इथं वीक शब्द मी एवढ्यासाठी म्हणतो की विरोधी असले पाहिजेत पण आमचे विरोधी हे नेहमी आमच्यापेक्षा कमजोर असले पाहिजे. सत्ता स्थानाच्या वरती विरोधी नाही. म्हणजे ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये प्राईम मिनिस्टरला विरोध करणारे लोक सापडतात पण राणीला विरोध करणारा माणूस बिरळा तो सापडत नाही. ती गादी ती सर्वोच्च त्रिकाल अबाधित अशी राखलेली आहे. राणीच्या गादीला कोणी दुसरं घराणं अपोजिशन आणि उद्या मग काही बहुमत आणि उद्या काहीतरी होईल आणि मग त्या घराण्याचा राजा सोडून दुसऱ्या घराण्याचा राजा येईल असं होत नाही. ती तशीच ठेवलेली आहे आणि म्हणून हा संदर्भ वीक हा शब्द इथे वापरून मला उद्धृत करून सांगावं असं वाटतो की लोकशाहीमध्ये विशेषत भांडवली लोकशाहीमध्ये कॉर्पोरेटोक्रसीमध्ये तुम्हाला अपोजिशन आवश्यक आहे पण ते अपोजिशन कमजोर असलं पाहिजे. आजचं भारताचं चित्र एक्झॅक्टली असं आहे. अपोजिशन आहे पण ते अपोजिशन कमजोर करून टाकलेलं आहे किंवा कमजोर झालेलं आहे. कारण काही वेगळी असतील. तिसरा मानदंड याच्यामध्ये असा आहे की जो राज्याचा प्रमुख असतो तो सेरिमोनियल असतो. ही इज अ ट्युटोरियल हेड आणि तो गव्हर्नमेंट पेक्षा वेगळा असतो. राणीच्याच मॉडेलचा संदर्भ. आपल्याकडे राष्ट्रपती आहे. अमेरिकेचा प्रेसिडेंट हे वेगळं मॉडेल आहे. आपल्याकडे राष्ट्रपती आहे पण राष्ट्रपती हा तुम्हाला सरकारच्या मंत्रिमंडळाच्याच सल्ल्याने काम करू शकतो. अन्यथा त्याला इंडिपेंडेंटली काही करण्याचे अधिकार नाही. आणीबाणी जरी घोषित करायची असेल तर मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाल्याशिवाय त्याचा शिक्कामोर्तब होत नाही. कुठला कायदा पारित करायचा असेल तर लोकसभे आणि राज्यसभेचं बहुमताने पारित झाल्याशिवाय त्याला काही करता येत नाही. म्हणजे सेरिमोनियल हेड दिखाव्यासाठी राज्य प्रमुख असतो. ते तिकडे राणीच्या मॉडेलचाच हा परिणाम आहे. हे तिसरं तत्व आहे. चौथं तत्व आहे की वेस्टमिन्स्टर हे प्रेसिडेन्शियल मिनिस्टरच अपोजिट आहे. ही जी अध्यक्षीय लोकशाही आहे अमेरिकेची तिला ब्रिटनचा कायम विरोध राहिलेला आहे. त्यांना अशा प्रकारची सिस्टीम नको असते. त्याच्यामुळे कदाचित भारतामध्ये वेस्टमिन्स्टर मॉडेलचा प्रभाव हा अमेरिकेच्या प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसीपेक्षा जास्त झालेला आहे हे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. कॅनडाची अशाच पद्धतीची जेव्हा राज्यघटना निर्माण झाली तेव्हा कॅनडाच्या राज्यघटनेवर 1848 मध्ये हा वेस्टमिन्स्टर मॉडेलचा परिणाम प्रभाव तुम्हाला जाणवतो. ऑस्ट्रेलिया 1855 साली तिथेही तुम्हाला हा परिणाम जाणवतो. न्यूझीलँड 1890 साली तिथेही तुम्हाला हा परिणाम जाणवतो. याशिवाय एक तिसरं मॉडेल आहे ज्याच्यामध्ये सेमी प्रेसिडेन्शियल मॉडेल म्हणतात ते फ्रान्समध्ये आहे. त्या सेमी प्रेसिडेन्शियल मॉडेलचाही थोडासा इफेक्ट असा आहे की त्याच्यावरही प्रेसिडेन्शियल आणि क्वीनशिप मध्ये थोडासा भेद करून थोडी क्वीनशिप पण ठेवली थोडं प्रेसिडेन्शियल ठेवलं असं सेमी प्रेसिडेन्शियल मॉडेल ऑफ डेमोक्रेसी म्हणून फ्रान्समध्ये उपलब्ध आहे. आणि सरते शेवटी किंग आणि क्वीन ब्रिटनचे हे थोडं समजून घेणं महत्वाचं आहे. यांच्यानंतरची कोण हायरार्की पोस्ट असेल तर ती आहे गव्हर्नर जनरल ऑफ कॉमनवेल्थ. आणि कॉमनवेल्थ नंतरची कुठली पोस्ट असेल तर कॉमनवेल्थ देशाचे सगळे पंतप्रधान. हे थोडस अदृश्य चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं करण्याचा माझा प्रयत्न असा आहे की ब्रिटनच्या राणीला जेव्हा भारतीय उपखंडाची सम्राज्ञी म्हणून आम्ही 1872 ला घोषित केलं आणि त्यानंतर फुल्यांनी 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आपल्याला हा इतिहास थोडासा जवळून बघून घेतला पाहिजे. जवळून बघण्यापेक्षा आज आपल्याला दुर्बिणीतून तो त्या इतिहासाला बघण्याची गरज आहे की कॉमनवेल्थ हा संदर्भ काय आहे आणि कॉमनवेल्थ ही नेमकी काय आहे त्याच्यावर कोणाचं अधिराज्य आहे.
तुम्हाला सांगतो कॉमनवेल्थ हा सगळा ज्या ज्या ठिकाणी ब्रिटनच्या राजाचं राणीचं राज्य होतं भारतासह जेवढे देश जगातले आहेत त्या सगळ्यांना कॉमनवेल्थ ही संज्ञा दिलेली आहे. त्या कॉमनवेल्थची फार मोठी पॉवरफुल ऑर्गनायझेशन आहे. त्या ऑर्गनायझेशनच्या स्पोर्ट्स कॉमनवेल्थ ऑलिम्पिक पासून पण सगळे भरवले जातात. याचा कारभार त्या कॉमनवेल्थ मध्ये कार्यरत असणारे त्या त्या देशातले नेमलेले किंवा दोन तीन देश मिळून नेमलेला जो गव्हर्नर जनरल असतो ऑफ कॉमनवेल्थ तो बघत असतो. त्या कारभाराची लुडबुड दिसेल अशा पद्धतीने देशाच्या घटनेत किंवा देशाच्या शासन प्रशासनात कुठेही तुम्हाला जाणीव होत नाही. पण देशाचे पंतप्रधान मात्र यांच्या संपर्कात असतात, यांच्याकडून काही मार्गदर्शन वेळोवेळी घेत असतात, जे आंतरराष्ट्रीय करार मदाराच्या माध्यमातून यांच्यावर लादलं जातं. हा कॉमनवेल्थ संदर्भ जर बघितला तर तुम्हाला परत ती जी प्रिन्सिप आहे ती फेडरल मध्ये जेवढी पॉवरफुल नसेल तेवढी कॉन्फेडरेशन मध्ये पॉवरफुल झालेली आहे. फेडरेशन म्हणजे एक संघ राज्य, पण देशांचा संघ असं म्हणून जो काही कॉमनवेल्थचा संदर्भ आहे त्याच्यामध्ये ही जी क्वीनशिप आहे ती अजून जास्त पॉवरफुल झालेली तुम्हाला दिसत. या पॉवरचा फायदा कदाचित इथल्या काही सांस्कृतिक नावाने जगत असलेल्या कुठलीही परवानगीचं लायसन्स आम्हाला गरज नाही असं म्हणणाऱ्या ज्या संस्था आज भारतामध्ये आहे, नागपूरचं मुख्यालय असेल, इतर काही संस्था असतील, त्या संस्था या कॉमनवेल्थचं कदाचित रूप असेल असा संशय मी आज या ठिकाणी संविधानाच्या पारायणाच्या दिवशी व्यक्त करतो. त्या संशयाला आधार माझा एवढाच आहे की या देशामध्ये आजपर्यंत जे जे काही फ्रॉड झाले मग ते अर्जुन सिंगाच्या काळातले असतील, चुरहट लॉटरी प्रकरणापासूनचे असतील, नीरव मोदी असेल, ललित मोदी असेल, विजय मल्ल्या असेल, चोक्सी असेल, मेहुल, हे सगळे फ्रॉडुलंट अक्यूज फ्रॉडुस्टर हे सगळे फसवणुकीचा गुन्हा करून इथून पळून गेलेली लोक आहेत. आणि आत्ता रिसेंटली अशी र्युमर आहे की परमबीर सिंग सुद्धा देशाच्या बाहेर निसटण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि ते बहुधा लंडन येथे जाऊन आश्रय घेतला आहे, कारण लंडनला त्यांचं घर आहे, त्यांचा मुलगा तिथे राहतो, असं एक र्युमर आहे. अशी एक र्युमर आहे. या र्युमरला मी सपोर्ट काही करत नाही, परंतु एक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही की सगळे हे करोडोचे लाखो करोडोचे 3 लाख करोड एवढ्या मोठ्या रकमेचा फ्रॉड करून जाणारे हे लोक फक्त आणि फक्त लंडनलाच का जातात आणि त्याच ठिकाणी त्यांना आश्रय कसा मिळतो, त्याच्याच ठिकाणी त्यांना न्यायालय वकील आणि ती न्याय व्यवस्था कशी त्यांना सांभाळून घेते. दर 2-3 महिन्याला एक बातमी मात्र अगदी न चुकता वर्तमानपत्रांमध्ये मीडियामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकवली जाते की त्यांचं डिपोर्टेशन आहे, प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्यांच्या काहीतरी जुजबी खंडार झालेल्या फेकून दिलेल्या मालमत्ता ह्या जप्त करण्यात येणार आहे, तुमचं ईडी आणि हे फार प्रकटसणी त्यांच्या मागे लागलेलं आहे, पण चित्र काही तसं दिसत नाही. मानव अधिकाराचं आंदोलन करणाऱ्या माझ्या सगळ्या स्नेही मित्रांनो, मी मनापासून तुम्हाला सांगतो की प्रदीर्घ काळ आम्ही आंदोलन करतो तरी आमचे मानव अधिकाराचे प्रश्न सुटलेले का दिसत नाही. कदाचित या मूल बीज कारणामध्ये त्याची उत्तर असू शकतात की ही व्यवस्थाच एकंदरीत भांडवल लोकशाही कॉर्पोरेटोक्रसी म्हणून ओरिजिनली निर्माण केली गेली असेल, समोरचा मुखवटा लोकशाहीचा ठेवला असेल. भारतामधली परिस्थिती जगातल्या इतर परिस्थितीपेक्षा वर्ण व्यवस्था आणि जात व्यवस्थेमुळे अतिशय विचित्र आहे, त्याचाही आधार या ठिकाणी घेतला गेला असेल आणि म्हणून आमच्या वरचे जे अन्याय आहे ते दिवसेंदिवस वाढतच असतात. मानव अधिकार आंदोलन वर्षानुवर्ष चालत असतात, पण याचा एक व्यवस्था म्हणून जर आपण विचार करायचा असेल तर हा मूलबीज विचार आपण मनात ठेवावा. याच्यातून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील असा दावा मी करत नाही, पण कदाचित त्या उत्तराच्या दिशेने तुम्हाला काही रस्ता याच्यातून लक्षात येईल. कारण ही संपूर्ण यंत्रणा जी आहे आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये आपल्याला राज्य स्तरावर, देश स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर समजून घेण्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे की ही आंतरराष्ट्रीय स्तरावर समजून घेतली गेली पाहिजे. जागतिक स्तरावरची
शोषणकारी महाव्यवस्था जी आहे ती आपल्याला समजून घेतली पाहिजे. तुमच्या असं लक्षात येईल की आपली व्यवस्था त्या महाव्यवस्थेचा एक भाग तर झालेली नाहीये. त्या महाव्यवस्थेच्या अलिखित अदृश्य अशा करार मदारानुसार तर आमचा कारभार होत नाहीये आणि म्हणून आमचं शोषण पिढ्यान पिढ्या चाललेलं आहे आणि कित्येक पिढ्या ते पुढे चालत राहणार. शरद पाटलांनी लिहून ठेवलं की दाश शूद्राची गुलामगिरी, म्हणजे तुमच्या गुलामगिरीमध्ये भारतीयांच्या फक्त शूद्रत्व नाहीये तर दाशत्वाची मानसिकता सुद्धा समाविष्ट आहे. मग या दाशत्वाच्या मानसिकतेला वर्षानुवर्षे जशीच्या तशी कशी ठेवावी याचं मॉड्यूल राष्ट्रीय नवे चक्क आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार झालं असेल आणि तुमची राष्ट्रीय व्यवस्था त्यासाठी अपहरण करून वापरली जात असेल किंबहुना राष्ट्रीय व्यवस्थेला आपला तसा वापर होऊ देण्यात स्वारस्य वाटत असेल तर याच्यातून मार्ग कसा काढावा यावर विचार केल्याशिवाय तुम्हाला याच्यातून उत्तर शोधण्याचा जो खरा राजमार्ग आहे तो निर्माण होणार नाही. आणि त्यासाठी राजकारण हा प्रमुख कार्यभाग या देशातला आहे. म्हणून राजकारणाबद्दलचा जो काही तिटकारा किंवा या शब्दाबद्दलचा तिरस्कार जे बुद्धिवंत विचारवंत दाखवतात त्यांना अगदी हात जोडून माझी नम्र विनंती आहे, हे तुमच्या नसानसात तुमच्या पिढ्यात तुमच्या जेनेटिक्स तुमच्या डीएनए मध्ये शिरलेलं आहे, त्याला तुम्ही नाकारू शकत नाही. ते स्वीकारा, स्वीकारल्याशिवाय तुम्ही त्याचा अभ्यास करणार नाही. मी एक धनराज वंजारी आज बोलतोय आणि संविधानाचा पारायण करतोय म्हणजे ते खरंच असेल असंही नाही, पण सर्व शब्द प्रामाण्य बाजूला ठेवून तुम्ही बुद्धी प्रामाण्याने जेव्हा या गोष्टीचा विचार कराल की का पिढ्यान पिढ्या आम्ही मानवाधिकार आंदोलन एवढी प्रदीर्घ काळ करतोय आणि मार्ग निघत नाही, तर त्याची तकलादू उत्तर देण्यापेक्षा मला वाटतं असं बुद्धी प्रामाण्यवादी जर उत्तर असेल तर कदाचित त्या उत्तरातून तुम्हाला पुढच्या उत्तराचे दार खिडक्या उघडल्या जाऊ शकतील. म्हणून अट्टहासाने हे सांगण्याचा माझा उद्देश आहे. दुसरं जे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं मानवाधिकारांचं जो आपण प्रश्न घेतलेला आहे, की खऱ्या अर्थाने मानवाधिकाराची खरी सुरुवात ज्या काळामध्ये झाली ती सुद्धा या ब्रिटनमधूनच झाली. फॅक्टरीज मधले वर्कर ज्या पद्धतीनं अगदी मिडियोकर सिच्युएशन मध्ये काम करत असत की 24 तास हा एक कालावधी निश्चित केला होता, म्हणजे तुम्हाला शोषणाची परिसीमा गाठणाऱ्या या घटना आहेत त्या इतिहासात नमूदय आपण वाचलं पाहिजे. ती 24 तास धरायचे, 24 तासातले 2 तास त्याच्या सगळ्या विधी नैसर्गिक देण्यासाठी करायचे, 4 तास त्यांनी झोपायचं, हे 6 तास जर सोडले तर 18 तास मोजून त्यांनी काम म्हणजे काम केलं पाहिजे आणि ते काम कारखानदाराच्या कारखान्यात केलं पाहिजे. त्या ठिकाणी त्याला झोप जास्त येऊ नये, तो तरतरीत राहावा, म्हणून जेवण सुद्धा माफक दिलं पाहिजे. म्हणून ग्रामनी तोलून त्याला पाव आणि त्याच्यासोबत काहीतरी खायला दिलं जात असे. त्याला झोपण्याची व्यवस्था हे पटकन झोप लागते त्याच्यामुळे इथं काही या कुशीचं त्या कुशीवर असं होता येत नाही. म्हणून 2 किंवा 2.5 फुटाचं असं एक छोटस बेड तयार करून ते 3 टायर रेल्वेचे डबे कसे रचतात तशा प्रकारची रचलेली असत. काही चार्ली चापलिनचे सिनेमे जर तुम्ही बघितले असतील, काही क्लिपा बघितले असेल तर त्याच्यामध्ये अतिशय रोचक वर्णन असं केलेलं आहे. चार्ली चापलिनला हास्याचा बादशहा लोक म्हणतात, पण हास्य त्यांनी एक माध्यम म्हणून वापरलं ही मानवी जीवनाची परम वेदना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. चार्ली चापलिनचा सुद्धा कधी झालं वेळ मिळाला तर निश्चित अभ्यास करा, विचार करा, आनंदाने त्याचे पिक्चर बघा, तुम्हाला हे चित्र विदारक चित्र त्या ठिकाणी दिसून येतं. या शोषणाविरुद्ध आम्ही माणूस आहो आणि माणसासारखं आम्हाला जगता आलं पाहिजे. जी अस्पृश्याची आणि डिप्रेस क्लासची व्यवस्था भारत अवस्था भारतामध्ये होती त्याहूनही निकृष्ट दर्जाची अवस्था या लोकांची तिथं असल्यामुळे यांना माणसं म्हणून अधिकार दिले गेले पाहिजे. म्हणून पहिली जी उर्मी मानव अधिकाराच्या हुंकाराची आहे तो जो टावो आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावरच उठलेला आहे आणि तिथून तो सगळ्या देशभर पसरत गेला. ज्या पद्धतीने ज्या मार्गाने तो पसरत गेला त्याचा अर्थ सगळ्या जगामध्ये अशा प्रकारची मानवाधिकाराची पायमल्ली आणि शोषण हे होत होतं आणि तो पसरल्यानंतर जेव्हा उग्र स्वरूप या सगळ्या गोष्टीचं आपण दुसऱ्या महायुद्धामध्ये पहिल्या महायुद्धात आणि दुसऱ्या महायुद्धात त्याहून भयानक रीतीनं बघितलं तेव्हा मात्र संयुक्त राष्ट्रसंघ युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन ही संस्था उदयास आली आंतरराष्ट्रीय स्तरावर. आणि त्यांनी सर्वप्रथम विचार जर कुठला केला असेल तर तो हा विचार केला की जगामध्ये माणूस नावाचा प्राणी कुठेही असो त्याला एक विशिष्ट अधिकार आहे जे जनावरांपेक्षा वेगळे आहे. जनावराला जसं तुम्ही वागवता तसं त्याला तुम्ही वागवू शकत नाही, त्याच्या वागणुकीसाठी तुम्हाला वेगळा विचार केला पाहिजे आणि त्याचे खरे मानदंड हे
साधारण 1950 दशकामध्ये संयुक्त राष्ट्र संघाने निर्माण केले आणि ते मानदंड जरी कायदेशीरित्या तुमच्यावर तुमच्या सार्वभौमत्वाच्या आणि घटनेच्या चौकटीत कंपल्सरी नसतील परंतु तुम्हाला ते पाळावे लागतात. ते जर पाळले नाही तर तुमचे काही इतर देशांशी होणारे करार मदार आहे, व्यवसायाचे असतील, व्यापाराचे असतील, ट्रेड आणि कॉमर्सचे असतील, त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. अनेक असे निर्बंध आहेत की त्या ठिकाणी मानवाधिकाराचं उल्लंघन खूप मोठ्या प्रमाणात होतं, म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्यावर काही निर्बंध लादले की आम्ही तुमच्याशी व्यापार करणार नाही. युगांडातला इदी अमीनचं उदाहरण आहे, सिरियाचं उदाहरण आहे. तुम्हाला हे सगळे उदाहरणं बघता असं दिसतं की जरी कायदेशीररित्या ते कुठल्या याच्यामध्ये तुम्हाला हे करता आले नाही तुमच्या सार्वभौमत्व आणि घटनेच्या चौकटीत, तरी त्यांना एक दर्जा आहे. तो दर्जा पुढे संयुक्त राष्ट्रांनी न्यायिक मार्गाने प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालय निर्माण केलेली आहे. व्हिएन्ना आणि एक या ठिकाणची जी न्यायालय आहे ते तुम्हाला दिसतील की आंतरराष्ट्रीय न्यायालय त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. कुलभूषण जाधवचं प्रकरण जो पाकिस्तानच्या कोठडीमध्ये आहे, एक अधिकारी त्याला गुप्तहेर म्हणून त्या लोकांनी जे दाबून ठेवलं त्याच्यासाठी आपले जे साळवे साहेब पिटिशन घेऊन आपल्या सरकारतर्फे गेले होते ते सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये जाऊन त्यांनी चॅलेंज केलं आणि मानव अधिकार अधोरेखित करणार आहे, मानव अधिकार या संज्ञेखालीच ते पिटिशन त्यांचं तिथं एंटरटेन करण्यात आलं, त्याला दाखल करून घेण्यात आलं आणि त्याच्यावर जो ऑर्डर दिला आज पाकिस्तानला तो पाळावा लागलेला आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे जे मानदंड असतील ते जे जे संयुक्त राष्ट्र संघाचे मेंबर आहे त्या सगळ्या देशांना पाळणं बंधनकारक आहे. पाळलं नाही तर तुम्हाला काही शिक्षा होते किंवा तुमच्या प्राईम मिनिस्टरला धरून लॉकअपमध्ये टाकतात, राष्ट्रपतीला न्यायालयीन कोठडीत टाकतात, असं होत नाही. पण मग तुमच्या आंतरराष्ट्रीय संबंधावर त्याचा परिणाम होतो, तुम्हाला एक प्रकारे वाईट टाकलं जातं आणि ती नामुष्की आपल्यावर नको. म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक देश या आंतरराष्ट्रीय न्यायव्यवस्थेचे आदेश पाळत असतो. एवढं हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराचं प्रकरण मोठं आहे, सखोल आहे, खूप विस्तृत आहे. मला वाटतं कधीतरी याच्यावरती आपले मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष साहेब एखादं छानसं मार्गदर्शन काही मिनिटांचं करू शकतील. त्या दृष्टीने यशवंत लक्षात ठेव आणि आज हा प्रश्न विचारला प्रश्नकर्त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि कौतुक करतो, कारण पुढचा जो चॅप्टर आपण मार्गदर्शक तत्व घेणार आहोत तो मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व याच्या अगदी मध्यावर हा प्रश्न विचारून समजा या पारायणामध्ये दुधात साखर पडलेली आहे आणि असेच प्रश्न तुम्ही विचारत राहा, उत्तर देण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत राहील. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आज आपण इथे या ठिकाणी भाग 3 समाप्त करतोय आणि उद्याच्या याच्यामध्ये चौथ्या भागाला सुरुवात करतोय. धन्यवाद. धन्यवाद.